जिंगाबाई टाकळी या परिसरातील आस्थेचे मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे। या मंदिराची स्थापना 1980 मध्ये झाली असून परिसरातील सामाजिक कार्यकर्ते भोजराज मोडे यांच्या संकल्पनेतून झाली आहे आणि तेव्हापासून या परिसरात भागवत सप्ताह दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यावर्षीही कार्तिक महिन्यात या परिसरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। बघूया ही विठ्ठू भक्तीत रमलेली भाविकांची यात्रा। जिंगाबाई टाकळी येथील सर्व या परिसरातील आस्थेचं मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर या मंदिराची स्थापना 1980 मध्ये या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते भोजराजी मोठे यांच्याद्वारे या मंदिराची स्थापना झालेली होती आणि तेव्हापासून हा एक वार्षिक हरिनाम सप्ताह भागवत सप्ताह दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये या जिंगाबाई परिसरामध्ये पार पडतो। दरवर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी शेवटी या कार्यक्रमाचं आयोजन होते। तसं तर या मंदिरामध्ये वर्षभर कार्यक्रम सुरू असतात, रोज हरिपाठ होत असते, पण हा जो 7 दिवसाचा सोहळा या परिसरामध्ये होतो, 7 दिवसाच्या सोहळ्यामध्ये 7 दिवस वेगवेगळ्या महाराजांचे कीर्तन होते। ढोक महाराज झाले, काळे महाराज झाले, असे महाराष्ट्रातील नामांकित जे कीर्तनकार आहे त्यांचं प्रबोधन आणि एक कीर्तन सोहळा होतो आणि हा जो शेवटचा दिवस आहे, आज जे तुम्ही हे भव्य दिव्य अशी पालखी पाहत आहे, या परिसरातील सर्व महिला सजून दजून नऊवारी साडी घालून या पालखीमध्ये सहभागी होते। विठ्ठल रुक्मिणीची ही पालखी या मंदिरातून निघून सर्व परिसरामध्ये फिरते आणि इतका सुंदर सोहळा घोडे बग्गी आणि या परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते या परिसरामध्ये या पालखीसोबत असतात आणि एक सुंदर सोहळा या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या देवस्थानतर्फे इथे आयोजित केलेला जातो। आज त्याचा समापन आहे, शेवटचा दिवस आहे। या पालखी सोहळ्यानंतर दुपारी काल्याचं कीर्तन होईल। काल्याचं कीर्तन झाल्यानंतर इथे एक भव्य महाप्रसाद होतो आणि या मंदिराची आस्था इतकी मोठी आहे की प्रत्येक व्यक्ती त्या मंदिरामध्ये गेल्याशिवाय राहत नाही आणि या मंदिराचे जे मंडळ आहे त्याचे अध्यक्ष जे आहे योगेशभाऊ बागडे, राजेशजी पायतोळे, आपले गणेशभाऊ मोठे, आमचे किशोरभाऊ घाटोळे, रुपेशभाऊ मलवार आणि या सर्व मंडळांनी या मंदिराला इतकं व्यवस्थित सांभाळलेलं आहे आणि या परिसराचं हे मंदिर आस्थेचं केंद्र आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं आणि विठ्ठलाची या परिसरावर खूप मोठी या मंदिरामुळे कृपा आहे आणि हा सोहळा असंच अनंत सुरू राहील। इथले सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी या मंदिरासोबत आस्थेने जुडलेले आहे। मागच्या 38 वर्षापासून विठ्ठल रुक्माई देवस्थान पंचकमिटीद्वारा हा सप्ताह साजरा करण्यात येत आहे। त्यानिमित्त 2023 हा साजरा करण्यात येत आहे आणि आज शेवटला दिवस असून आता सकाळी जे 8 दिंडी निघालेली आहे विठ्ठल रुक्माई मंदिरपासून बंधुनगर, बंधुनगरहून फरसपासून जिंगाबाई टाकळी चौक आणि चौकातून परत जाण्यात येणार आहे। या 7 दिवसात बरेचसे कार्यक्रम करण्यात येते आणि हा कार्यक्रम सतत चालू आहे आमचा। या कार्यक्रमाला आम्हाला बरेचशा लोकांचा सहभाग मिळतात, त्यामुळे जिंगाबाई टाकळी, बंधुनगर, गीतानगर असे बरेचसे लोकांचं तिथले रहिवासींचं योगदान आम्हाला मिळत गेलेलं आहे। आज ज्या दिंडीमध्ये आम्हाला काही लोकांनी जे आम्हाला फराळाचा सहभाग दिलेला आहे त्याच्याबद्दल मंडळ कमिटी करून मी त्यांना आभार मान्य करतो आणि बरेचशा लोकांना आम्हाला देणगी देण्यात जे मन मोठा करून देणगी देण्यात आलेली आहे अशीच अपेक्षा आम्ही करतो। त्यासाठी आम्ही त्यांचा आभार मानतो आणि भविष्यामध्ये अजून आम्हाला मोठा कार्यक्रम करण्याची एक इच्छा आहे, तर आम्ही बाकी लोकांना इतर लोकांना पण असं अपेक्षा करतो की ते आम्हाला त्यांनी आमची मदत करावी।
हे जे कार्यक्रम आम्ही करत आहो एवढा वर्षापासून, या कार्यक्रमात एक असा व्यक्ती आमच्याकडे आहे जो आपला नाव न पत्रिका टाकते ना कुठे टाकते नाही, पर त्या माणसाचा सहभागमुळेच हा कार्यक्रम आम्ही आजपर्यंत एवढा वर्षापासून सतत रूपाने सक्सेस करत आहो। तो व्यक्ती म्हणून आमचे अभिन्न मित्र, आमचे मंडळाचे सक्रिय सदस्य किशोररावजी घाटोळे आहे। तो आपला नाव कधी समोर करत नाही, पण त्यांचंच हे योगदान, भरपूर योगदान मुळे, तसंच आमचे मंडळाचे माननीय अध्यक्ष गणेशरावजी मोठे, बाबारावजी चव्हाण, काही स्वर्गीय झालेले भानदासजी मलवार, असे दिनेश श्रीखंडे, राजू पातोडे, सुभाष मानमोडे वगैरे, हे सगळ्यांच्या योगदानामुळे हा कार्यक्रम सतत पार पडण्यात येत आहे। पण ज्या व्यक्तीचा खरंच योगदान आहे तो म्हणणे किशोररावजी घाटोळे। महाराष्ट्र TV 24 साठी कॅमेरामॅन प्रवीण सूर्यवंशी सोबत अश्विनी खवसे, नागपूर।